नमस्कार, माझे नाव डॉक्टर मयूर पै आणि हांव इनफर्टिलिटी आणि IVF स्पेशलिस्ट पै हॉस्पिटल एंड इनफर्टिलिटी सेंटर वास्को गोवान काम करता। तुम्ही IVF ट्रीटमेंटा बद्दल तरी ऐकलाच असतले। फॉर ट्रीटमेंट त्या लोकांनी वापरतात ज्या हांकां भुरगे करपाचे बाकीचे सगळे ट्रीटमेंट केल्ले आसा, पण ते सगळे ट्रीटमेंट फेल गेल्ले आसा। वो एक तरेचो लास्ट ट्रीटमेंट आणि सगळ्यांत पॉवरफुल ट्रीटमेंट असो आम्ही म्हणतात। ह्या ट्रीटमेंटान एक फायदो आसता की बारकेले आणि मोठे रोग जे इनफर्टिलिटी करतात हाका वो ट्रीटमेंट बायपास करून तुमकां भुरगें दिवपाचो पॉवर दवरता। म्हणून दर फाट आम्ही हे पळयता आसतले टीव्हीचेर, इंटरनेटाचेर, यूट्यूबाचेर की IVF ट्रीटमेंट वो भरपूर कठीण म्हणून। म्हणून आज आम्ही वो व्हिडिओ केला ज्या हातून आम्ही सोप्या भाषेन 8 स्टेप्सान तुमकां सांगतली वो ट्रीटमेंट कसो करतात ते। IVF ट्रीटमेंटाचो फर्स्ट स्टेपाचे नाव असता ओवेरियन स्टिम्युलेशन। ओवेरियन स्टिम्युलेशन म्हणजे आम्ही इंजेक्शनां देऊन, थोड्यो टॅबलेटी देऊन तुमचे ओवरीज म्हणजे अंड्याचे पिशवेतल्यान अंड्याचे उत्पादन करता, म्हणजे अंड्याची मॅच्युरिटी करता। वो ट्रीटमेंट MC दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसाचेर सुरू करचो पडटा आणि कपल म्हणजे घोव बायलां दुसऱ्या आणि तिसऱ्या दिसा MC येऊन हॉस्पिटलांत दोतोराक मेळटा। सगळ्यांत पयलीं हॉस्पिटलांत येऊन आम्ही बायलेचो अल्ट्रासाऊंड करता। ह्या अल्ट्रासाऊंडाक आम्ही बेसल अल्ट्रासाऊंडूय म्हणतात। अल्ट्रासाऊंड करून आमकां ही माहिती मेळटा की बायलेच्या अंड्याच्या पिशवेन अंडी कितली असता, बायलेची भुरग्याची पिशवी म्हणजे युट्रस कसो असा आयच्या दिसा। हातून आमकां हें बी समजता की कितें अन्य रोग जसे की ओवेरियन सिस्ट नाजा आनी कसल्यो गाठी बायलेच्या पोटान आसा काय ना। समज बायलेच्या पोटान दुसऱ्यो कसल्योय गाठी आयच्या दिसा आसा अशें समज आमकां कळ्ळें जाल्यार आमी वो ट्रीटमेंट फुडें व्हरपाक शकना। गाठी नाजा ओवेरियन सिस्ट आसतना बायलेचो रिजल्ट तितलो बरो येना। समज आमकां हे सगळे टेस्ट करून कळ्ळें की बायलेच्या पोटान कांय प्रॉब्लेम ना आनी अंडी बी सगळीं बरीं आसा जाल्यार आमी वो ट्रीटमेंट फुडें व्हरपाक शकता। अंड्याचो वो ट्रीटमेंट फुडें व्हरपाक सगळ्यांत पयलीं आमी गोनॅडोट्रोपीन नांवाचीं इंजेक्शनां वापरतात। गोनॅडोट्रोपीन इंजेक्शनाक आमी HMG, FSH नाजा RFSHूय म्हणटात। हे HMG, FSH आणि RFSH वेगळ्या वेगळ्या इंजेक्शनाची नांवां। प्रत्येक बायलेक तिच्या रोगाच्या अनुसार आमी ही इंजेक्शनां वापरतात। थोड्या लोकांक ज्या हांकां पॉलिसिस्टीक ओवरी म्हणून रोग असता तांकां आमी FSH आणि RFSH नांवाची इंजेक्शनां वापरतात। थोड्या पेशंटांक आमी HMG आणि FSH नाजा HMG आणि RFSH कॉम्बिनेशन पर्यंत वापरतात। ही इंजेक्शनां वापरून बायलेची अंड्याचे उत्पादन सुरू जाता। IVF च्या सेकंड स्टेपाचे नाव फॉलिक्युलर मॉनिटरिंग। फॉलिक्युलर मॉनिटरिंगाक आमी इंग्लिशीन फॉलिक्युलोमेट्री नाजा फॉलिक्युलर ट्रॅकिंगूय म्हणतात। फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे कितें? आमी त्या बायलांक गोनॅडोट्रोपीन इंजेक्शन दिवन तांचो कितलो फायदो जाला आनी तांच्या अंड्याचो कितलो वाड जाता ते आमकां फॉलिक्युलर मॉनिटरिंगान समजता। फॉलिक्युलर मॉनिटरिंग आमी इंजेक्शनाच्या 5व्या दिवसाचेर सुरू करता, म्हणजे बायल 5 इंजेक्शन घेऊन 6व्या दिवसा हॉस्पिटलाक येता हे टेस्टी करपाक। तेन्ना आमी परत अल्ट्रासाऊंड वापरून तिचो एग्जामिनेशन करता। आमी जेन्ना पळयता MC दुसऱ्या नाजा तिसऱ्या दिवसा बायलेची अंडी बारीक आसता। 5 दिवसाच्या इंजेक्शनाच्या नंतर आमकां कळटा की तिचे अंडे मातशे मोठे जाल्ले आसा। केन्ना केन्नाय एकाच्या वयर 2 अंडी नाजा 4 अंडी नाजा IVF 7 ते 9 अंडी पर्यंत वाढ जाल्ली आसता।
आनीक मात्रे थोड़ा दिवस नंतर आमी पेशंटा ऑल्टरनेट डे म्हणजे एक दीस सोडून आपोवपाक शकता नाजाल्यार दोन दीस सोडून थर्ड ऑल्टरनेट डे पर्यंत आपोवपाक शकता. तेन्ना आमकां कळटा की बायलेच्या अंड्याची वाड आनी मात्रे जाल्ली आसता. आनी करता करता आमकां कळटा की एका दिवसा म्हणजे 10th डे ते 12th डेच्या मदीं 18 mm फॉलिकल म्हणजे अंडे तयार झाले असता. 18 mm फॉलिकल म्हणजे ताका आमी मॅच्युअर फॉलिकल म्हणता. म्हणजे समज तुम्ही आंब्याचे उदाहरण घेतले जाल्यार धाकटी अंडी म्हणजे तोरां आनी व्हडले मॅच्युअर अंडे म्हणजे सारको पिकिल्लो आंबो. आमी IVF ट्रीटमेंटान मॅच्युअर अंडीच वापरपाक शकता आनी धाकट्या अंड्यांनी कांयच फायदो जायना. एक फाट अंडी तुमची 18 mm जाली नाजाल्यार 18 mm क्रॉस पर्यंत केले नाजाल्यार पार गेली जाल्यार आमी ताका IVF ट्रीटमेंटाक वापरपाक शकता. IVFाच्या तिसऱ्या स्टेपाचे नाव ट्रिगर इंजेक्शन. ह्या स्टेपाक ट्रिगर इंजेक्शन नाजाल्यार ट्रिगर शॉटूय म्हणटात. एक फाट 18 mm अंडे मेळ्ळे ताजे नंतर आमी HCG नांवाचे इंजेक्शन दिता. हाका आमी 10,000 इंटरनॅशनल युनिट्सान वापरता. HCG इंजेक्शन वापरतगीर बायलेच्या पोटान जे मॅच्युअर अंडे आसता ताजे फायनल मॅच्युरेशन जाता आनी आमकां M2 ऊसायट म्हणून मेळटा. M2 ऊसायट म्हणजे फुल्ली मॅच्युअर्ड ऊसायट म्हणजे संपूर्ण मॅच्युअर जाल्ले अंडे. बायलेच्या पोटान फक्तच M2 ऊसायट आसता ती IVFान वापरपाक मेळटा आनी फक्तच M2 ऊसायट तुमकां भुरगें दितली. M2 ऊसायट म्हणजे कंप्लीटली मॅच्युअर जाल्ली ऊसायट आनी ही आमकां फक्तच IVF ट्रिटमेंटान दिसता. M2 ऊसायट अल्ट्रासाऊंड नाजाल्यार MRI असल्या सगळ्या टॅक्नॉलॉजीन कशीच दिसना. ही एक IVF ट्रिटमेंटाची ऍडवांटेज की आमी M2 ऊसायट पळोवपाक शकता. ही M2 ऊसायट आमी IVFान वापरपाक शकता. नेक्स्ट स्टेप म्हणटा ते ओवम पिकअप. हाका आमी OPU नाजा ओवम पिकअप म्हणटा. ह्या स्टेपान आमी बायलेच्या पोटान तयार जाल्ली जी पळय अंडी आसता तांकां तांच्या शरिरासून भायर काडटा. भायर काडटना आमी पेशंटाक सगळ्यांत पयलीं एक बारकेली उमरी दिता ज्या हातून पेशंट न्हिदता आनी 10 ते 15 मिनटांनी आमी हो प्रोसिजर फिनिश करता. 10 ते 15 मिनटाच्या ह्या प्रोसेसाच्या नंतर पेशंट आनी एक 5 मिनटांनी जागी जाता आनी त्याच दिसा आनी 1 ते 2 वरांच्या नंतर पेशंट घरा वचपाक शकता. नेक्स्ट स्टेपाचें नांव फर्टिलायजेशन. फर्टिलायजेशन म्हणजे घोवाचे स्पर्म आनी बायलेचे अंड्यांक एकत्र करप. घोवाचे स्पर्म आसता ते तो बॉटलान दिता आनी बायलेची जी पळय अंडी आसता ती आमी टेस्ट्युबान घेतिल्ली आसता OPU प्रोसेसान. ह्या दोगांकूय आमी एकत्र करता दोन तरेच्या टॅक्निकान. समज घोवाचो स्पर्म काउंट आनी मोटिलिटी सगळी बरोबर आसली जाल्यार आमी कन्वेन्शनल IVF म्हणून टॅक्नीक वापरता. कन्वेन्शनल IVFान आमी बायलेची अंडी आनी घोवाचे स्पर्म एकत्र दवरता आनी तांचे फर्टिलायजेशन नॅचरल पद्दतीन अशा भशेन जाता जशें की तांच्या बॉडीन भितर नॅचरली घडटा. स्पर्म आसा तो नॅचरल पावरानूच अंड्याचे भितर वता. समज घोवाचे स्पर्मान काउंट नाजाल्यार मोटिलिटी नाजाल्यार मॉर्फोलॉजी कमी आसली म्हणजे लो स्पर्म काउंट लो मॉर्फोलॉजी नाजाल्यार लो स्पर्म मोटिलिटी आसली जाल्यार आमकां ICSI टॅक्निकाचो वापर करचो पडटा. ICSI टॅक्नीक ही एकमात्र अशी टॅक्नीक ज्या हातून घोव आपले स्पर्म काउंट स्पर्म मोटिलिटी कमी आसतनाय बी आपल्या भुरग्याचो बापूय जावपाक शकता. म्हणजे भुरग्यां भितर त्याच बापायचे रगत आसतले. हातूंतले खंयची टॅक्नीक तुमकां बेस्ट सुटेबल आसता ती वापरतली आनी तुमकां एम्ब्रियो म्हणजे टेस्ट्यूब बेबी तयार करतली. हे टेस्ट्यूब बेबी आसा ताका नेक्स्ट स्टेपान आमी पळोवया ज्या हाका एम्ब्रियो डेवलॉपमेंट म्हणटा.
एम्ब्रियो डेवलपमेंटाची जी पय स्टेज असता ती 3 ते 5 दीस चलता। ते 3 ते 5 दीस तुमचो डॉक्टर आणि तुमची एम्ब्रियोलॉजी टीम दीस रात काम करतली तुमच्या एम्ब्रियोचे डेवलपमेंट करपाक। एम्ब्रियो जेव्हा स्टार्टिंगेक तयार जाता तेव्हा घोवाचे आणि बायलेचे जेनेटिक मटेरियल असा ते सगळ्यात पहिली एकत्र जाता, ताका आम्ही झायगोट स्टेज म्हणता। ताज्या नंतर येता ती क्लिवेज स्टेज, ज्या हातून सेल डिव्हिजन म्हणून तयार जाता, म्हणजे भुरग्याची मच्छी वाढ जाता, दोन सेलां तयार जाता। आणि मात्सो वेळ दिलो ह्या भुरग्याक जाल्यार 4 सेल स्टेज, ताज्या नंतर 8 सेल स्टेज आणि ताज्या नंतर ब्लास्टोसिस स्टेज पर्यंत भुरगें पावता। ही ब्लास्टोसिस स्टेज सामकी इम्पॉर्टंट। ब्लास्टोसिस स्टेजाच्या नंतर भुरग्याक 5 ते 10% एक्स्ट्रा चान्स मेळटा इम्प्लांटेशनाक। म्हणजे समज तुमचे भुरगें ब्लास्टोसिस स्टेज पर्यंत पावले म्हणजे तुमकां सक्सेसाचो चान्स 5 ते 10% वाढता। आम्ही पय हॉस्पिटलांत हो प्रयत्न करता की चडांत चड भुरगीं ही ब्लास्टोसिस स्टेज पर्यंत पावची, त्या हातून तुमचो चान्स 5 ते 10% वाढिल्लो मेळटा। फुडल्या स्टेपाचे नाव एम्ब्रियो ट्रान्सफर, ताका आमी ईटी पर्यंत म्हणतात। एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे जे पण आम्ही तुमचे टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे एम्ब्रियो मशीनान तयार केले असता ते बायलेच्या उतेरान म्हणजे युट्रसान सेंटरात इंजेक्शनाच्या मार्फत घालतात। व समज बायलेची अंड्याची पिशवी, हे भितरले लायनिंग म्हणपाक शकता, डॉक्टर तुमचो एक कॅन्युला ज्याका एम्ब्रियो ट्रान्सफर कॅथेटर म्हणता तो वापरून तुमची 2 ते 3 भुरगीं पिशवेच्या सेंटरान इंजेक्शना मार्फत घालतली। हाका ट्रान्स एबडॉमिनल अल्ट्रासाउंड म्हणजे स्कॅनिंग करता करता घालप असता। व प्रोसेस करतना तुमकां कसल्याच तरेचो पेन नाजाल्यार दुख जायना आनी तुमकां एनेस्थिजिया नाजा उमरेचें इंजेक्शन बी घेवपाची कांयच आवश्यकता पडना। चडश्यो बायलो व प्रोसेस करतना टीव्हीचेर व प्रोसेस सारखो पळोवपाक शकता आणि आनंदान तुम्ही पळोवपाक शकता दोतोर आपले भुरगे आपल्या पोटान कशें घालतात ते। हे भितर घालतकीर आम्ही नेक्स्ट स्टेपाचेर पावता, ज्याका ल्युटियल फेस सपोर्ट म्हणटा। आतां तुमच्या पोटान भुरगें बी सगळें घालें, पूण त्या भुरग्याक आतां सपोर्ट म्हणून लागता। ह्या सपोर्टाक तुमकां थोडे इंजेक्शनां, थोड्यो टॅबलेटी आनी थोड्यो MC जाग्यान घालपाक कॅप्सुलां घेवची पडटा। ल्युटियल फेस सपोर्टान तुमकां प्रोजेस्ट्रॉन नांवाचें औषध घेवचें पडटा। ह्या हातून तुमचो चान्सीस ऑफ इम्प्लांटेशन म्हणजे हे भुरग्यान पिशवेन घास घेवपाचो चान्स वाडयतात, म्हणजे ह्या औषधांनी तुमचो सक्सेस वाडटा। हो पण स्टेप असता तो 15 दिवस पर्यंत चालू असता आणि ते करताना तुमकां ल्युटियल फेस सपोर्ट असता तो 15 दिवस पर्यंत आम्ही चालू दवरता आणि ताज्या नंतर आम्ही बीटा HCG नावाची ब्लड टेस्ट करता। ही बीटा HCG नावाची ब्लड टेस्ट करून जातकीर तुमकां हे समजता की जी पण भुरगीं आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर स्टेजान तुमच्या पोटान घालली ती बायलेच्या पोटान चिकटली काय ना। समज ही भुरगीं तुमच्या पोटान चिकटली जाल्यार बीटा HCG टेस्ट पॉझिटिव्ह येता। ताज्या नंतर भुरग्याक पळोवपाक आम्ही थोडो अल्ट्रासाउंड आणि बाकीचे थोडे ब्लड टेस्ट करून फुडलो प्रेग्नन्सीचो ट्रीटमेंट सुरू करता। आयचो व्हिडिओ तुमकां पसंत पडूं अशी म्हजी इच्छा। प्लीज आमचो व्हिडिओ लायक करात आणि सबस्क्रायब बटन तांबड्या रंगाचो दामात, ताज्या सायडीक बेल नोटिफिकेशनूय दामात, म्हणजे तुमकां नवीन नवीन व्हिडिओ सगळे नोटिफिकेशनाच्या मार्फत तुमच्या कडेन पावूं। समज तुमकां तुमच्या केसीच्या बद्दल कितें विचारपाक जाय जाल्यार तुम्ही म्हाका फोन करपाक शकता नाजाल्यार सकल कमेंट सेक्शनानूय बरोवपाक शकता। म्हजें नांव आनी फोन नंबर स्क्रिनाचेर आसतलें। नमस्कार, देव बरें करूं।